अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे महाविकास आघाडी जामनेर तालुका यांच्या वतीने भगतसिंग कोश्यारी आणि सुधांशु त्रिवेदी यांचा निषेध करत जामनेर शहरातील राजमाता जिजाऊ चौक या ठिकाणी काळ्या फिती लावून कोश्यारी आणि त्रिवेदी यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले। तर जामनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार राठोड आणि तहसीलदार यांना निषेधाचे निवेदन देऊन भगतसिंग कोश्यारी आणि सुधांशु त्रिवेदी यांचे फोटो असलेले बॅनर जाळत जोरदार घोषणाबाजी करत त्यांचा निषेध करण्यात आला। प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा नेते संजय गरुड, शिवसेना जिल्हा प्रमुख दीपक राजपूत, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शंकर राजपूत, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष विलास राजपूत, राष्ट्रवादीचे युवक तालुका अध्यक्ष डॉ प्रशांत पाटील, विजय एन टी सेलचे जिल्हाध्यक्ष अरविंद सिंग चितोडिया, श्याम सावळे, भगवान पाटील, नाना पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। त्याचप्रमाणे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, त्याचप्रमाणे शिवसेना या तिघांच्या वतीने महाविकास आघाडीच्या सर्व फ्रंटलचे अध्यक्ष, ज्येष्ठ श्रेष्ठ नेते, तरुण कार्यकर्ते मित्र, ऐन वेळेस हा कार्यक्रम ठरला आणि आज या राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपचा प्रवक्ता सुधांशु त्रिवेदी यांचा जाहीर निषेध आज या नगर परिषदेच्या चौकात जामनेर येथे करण्यात आला। या राज्यपालाला खरोखर या राज्यातल्या थोर महात्म्यांचा इतिहास माहिती नाही आहे, अभ्यास नाही आहे, असा हा वशिल्याचा तट्टू या ठिकाणी राज्यपाल म्हणून पाठवला आणि तो क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले असतील, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा सावित्रीबाई फुले असतील, वेगवेगळ्या थोर पुरुषांबद्दल महात्म्यांबद्दल नेहमी अवमानकारक अपमानकारक बोलून या राज्यातल्या जनतेच्या भावना दुखवण्याचं काम सातत्याने हे राज्यपाल करत आहेत आणि आता त्यांच्या जोडीला राष्ट्रीय लेवलचे भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी हे सुद्धा म्हणतात की शिवाजी महाराजांनी अफजल खानांच्या 5 वेळा माफी मागितल्या,
लहानपणी आपण तुम्ही आपण सगळा इतिहास शिकलेलो आहे, इतिहास पाहिलेला आहे, आणि या इतिहासाच्यामध्ये कुठेही आपण असं वाचलेलं नाही किंवा आपल्या वाचण्यात आलेलं नाही. आणि अशा या बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजपचा प्रवक्ता सुधांशु त्रिवेदी याचाही जाहीर शब्दात आम्ही निषेध करतो. यांचा तातडीने या देशाच्या राष्ट्रपती आणि देशाचे पंतप्रधान यांनी ताबडतोब यांचा बंदोबस्त करावा आणि यांना राज्यपालांची कुठेतरी भाजपच्या कार्यकर्त्याच्या ठिकाणी नियुक्ती करावी आणि या राज्यातून ही घाण घेऊन जावी. तसेच आपल्या भाजपचे प्रवक्ते यांना इतिहास वाचायला द्यावा. शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज 18 पकड जातीचे 12 बलुतेदारांचे नेते होते, या राज्याचे स्वराज्य संस्थापक होते, या देशाचे त्यांना हिंदवी स्वराज्याची संस्थापना त्यांनी केली, करून दाखवली. आणि म्हणून अशा या थोर नेत्यांच्या वेळोवेळी बदल कोणी अवमान आणि अपमान करण्याचा प्रयत्न करत असेल तर या राज्यातली जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आज फक्त जोडो मारो आंदोलन झालं, घोषणा देण्याचा प्रकार झाला, पण यापुढे जर असा प्रकार या भाजपकडून घडत गेला आणि भाजपचा यांना पाठिंबा आहे का, हाही भाजपने एकदा खुलासा केला पाहिजे वरिष्ठ नेत्यांनी, राज्यातल्या असो किंवा देशातल्या असो, असं आमची मागणी. या ठिकाणी आज आम्ही तहसीलदार व पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक यांना दिलेली आहे आणि त्याच्यावर ते तातडीने वर आमच्या भावना कळवतील आणि वरच्या भावना आमच्या कळल्यानंतर वरच्या त्यांच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांनी निश्चित रूपाने त्यांच्यावर काहीतरी ॲक्शन घ्यावी. ही आमची आज महात्मा गांधीच्या रूपाने आणि महात्मा गांधीजीने दाखवलेल्या मार्गाने ही विनंती आहे, नाही तर यापुढचं आंदोलन हे अधिक आक्रमक होईल आणि याला जबाबदार भाजपचे ज्येष्ठ श्रेष्ठ नेते राहतील. 17 तारखेला या ठिकाणी जो मेळावा भटके विमुक्त जाती जमातींचा जिल्ह्याचे अध्यक्ष अरविंद चितोडिया, त्याचप्रमाणे आमच्या तालुक्यातील सर्व फ्रंटलचे अध्यक्ष, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नेते आणि जिल्ह्यावरचे ज्येष्ठ श्रेष्ठ नेते, या राज्याचे माजी मंत्री आणि माजी विरोधी पक्ष नेते, आदरणीय आमच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नाथाभाऊ, त्याचप्रमाणे VJNT प्रदेश अध्यक्ष आदरणीय हिरालालजी राठोड यांच्या नेतृत्वाखाली भव्यदिव्य मेळावा झाला. त्या ठिकाणी नाथाभाऊंनी अतिशय चांगल्या पद्धतीने सर्वसमावेशक की तुमच्या तालुक्यामध्ये, आपल्या देशामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये जे काही चाललेलं आहे ते कुठेतरी थांबवा, एक वडीलगीच्या नात्याने एक चांगला सल्ला सर्व समाजांना दिला, त्याचा अपभ्रंश करून त्याचा अविचार करून तेवढ्यापुरती क्लिप दाखवण्यात आली. तुमच्या प्रत्येकाच्या समाजाला या तालुक्यामध्ये 30 वर्षे झाले जवळपास जे नेतृत्व करत आहेत, त्यांनी एखादा कारखाना आणला का, उद्योगधंदा काढला का, उद्योगधंदा आणला का, सुशिक्षितांना नोकऱ्या दिल्या का, आणि म्हणून अशा क्लिप व्हायरल करून ज्यांनी नाथाभाऊंचा निषेध करण्याचा प्रयत्न केला त्यांचा आम्ही धिक्कार करतो. उलट पक्षी जे सेवालाल महाराजांच्या जयंतीच्या दिवशी गिरीश भाऊ अण्णाभाऊ साठेच्या जयंतीच्या कार्यकर्त्यांना बोलले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त बोलले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीबद्दल बोलले सर, आणि सेवालाल महाराजांच्याही कार्यकर्त्यांना बोलले. 4-5 समाजाच्या कार्यकर्त्यांनासुद्धा गिरीश महाजनांनी त्या दिवशी हाच सल्ला दिलेला असताना त्याचा निषेध मात्र कुठे झाला नाही, त्याचाही आज आम्ही तीव्र शब्दात तीव्र ॲक्शनमध्ये निषेध व्यक्त करतो, धिक्कार करतो की गिरीश भाऊ पहिले असं बोललेले नाता भाऊ तर त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने आणि चांगले आपले मुलं म्हणून आपले कार्यकर्ते म्हणून समजवण्याचा प्रयत्न नाता भाऊंनी केलेला आहे. आणि या तालुक्यामध्ये आपण मीडियाचे प्रतिनिधी आहात, अँकर आहात, जरा सगळ्या गावागावांमध्ये फिरा, तरुण पोरांचे किती हाल आहे, किती मुलं व्यसनाधीन झालेले आहेत, ते कुठल्याही समाजाचे असो, पण ही सवय ज्यांनी लावली त्या गिरीश भाऊंना आपण जबाबदार धरा, त्यांचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे सर्वांचे दैवत आहे, आम्हाला स्वाभिमान आहे, आदर्श आहे, आणि त्यांची तुलना असे कोणाशी होऊ शकत नाही. तरी आज जे काल जे वक्तव्य कोश्यारींनी केलं त्याबद्दल आम्ही सर्व पक्ष मिळून त्यांचा निकाल निषेध करतो. आणि परत ते आपले भाजपचे प्रवक्ते
सुशांत चतुर्वेदी यांनी सुद्धा शिवाजी महाराजांबद्दल किंवा शिवाजी महाराजांनी 5 वेळेस औरंगजेबाची माफी मागितली हा काय इतिहास त्यावेळेस हा तिथे गेलेला होता का? आपण पण सर्वांनी इतिहास वाचलेला आहे, आपण सुद्धा कधीच असं इतिहासामध्ये असं वाचलेलं नाही आहे की बाबा छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणाची माफी मागितली। तरी त्या नालायकाचा, त्या हरामखोराचा, त्या दोघांचाही आपण इथे धिक्कार करतो व निषेध करतो आणि थांबतो। राज्याचे जे मूर्ख राज्यपाल भगवान सिंह कोश्यारी आहे याला शिवाजी महाराजांबद्दल बोलण्याचा अधिकार सुद्धा नाही, कारण तो त्या खुर्चीवर बसला, त्याला मान सन्मान सुद्धा समजत नसेल तर एवढ्या मोठ्या नेत्या राजाचा असं जर तो अपमान करत असेल तर आम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी आम्ही निषेध करत आहोत। शिवाजी महाराजांचं जे चरित्र आहे ते चरित्र कोणी पुसण्याची हिंमत कोणी करू नये, जर केलं तर त्याचा बदला आम्ही घेतल्याशी राहणार नाही। आम्ही रस्त्यावर उतरू आणि त्याला ती जागा दाखवू, कारण शिवाजी महाराजांबद्दल बोलताना फार 3 वेळा मागे आणि 3 वेळा पुढे विचार करायला पाहिजे, कारण तो राजा होता, त्या राजाने एवढी जनतेचा विजय केला, जाती सगळ्या जाती धर्माच्या लोकांना घेऊन चालण्याचं काम हे महाराजांनी केलं आहे। हे महाराज म्हणजे काय असे रस्त्यावर हे समजलेच काय ते, त्यांच्यामुळे आपण सगळं हिंदवी स्वराज्य स्थापन झालं। हे देशामध्ये शिवाजी महाराजांना मुस्लिम असेल, शीख असेल, ईसाई असेल, सगळ्या लोक जाती धर्माचे लोक त्यांच्या प्रेम करतात। एवढ्या मोठ्या राज्यपालाला, मूर्खासारख्या माणसाला काय बोलावं याचं भान नाही, त्यांनी भान ठेवलं पाहिजे, ते भान ठेवले नाही, त्यामुळे त्यांनी जो आम्ही त्यांचा निषेध करतो। जामनेर तालुका व शहराच्या वतीने काँग्रेस व राष्ट्रवादी शिवसेने वतीने जय हिंद जय महाराष्ट्र। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।